पुढच्या आपल्या व्याख्याता आहेत संगीताताई कुलकर्णी. औपचारिक परिचय, त्यांनी बी एस सी आणि एम एस सी मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर एज्युकेशनमध्ये एम फिल आणि सध्या पी एच डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि अनौपचारिक परिचय मला जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यांनी प्रोजेक्टद्वारा काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्याच्यावरून केलेले आहे. निगडीला आपली जी जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे ती सगळी उभी करण्यामध्ये संगीता त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा होता. आणि या सगळ्या संशोधनातून कमर्शियल प्रॉडक्टपर्यंत जाणं असा पुढचा महत्त्वाचा प्रवास जो खूप अवघड असतो तो करण्याचा सर्व घटाटो हा त्यांनी सध्या मांडलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना जवळचा परिचय म्हणजे युवती सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष रोहिणीच्या युवती विभागाचं सगळं काम सांभाळलं. आणि मधल्या काही गॅपनंतर थोडासा युवती विभाग डोळ्यामान अवस्थेत असताना परत येऊन मला आठवत आहे की त्यांनी 2 वर्ष संघटनाची घडी परत बसवण्यासाठी अतिशय कौशल्यपूर्ण असे परिश्रम घेतलेले होते. तर संगीताताई त्यांच्या विषयाकडे आता त्यांची मांडणी करेल. नमस्कार. संतोष, तर सगळं असं कुठलीही गोष्ट द्या त्याचं कनेक्ट करून दाखवू, कुठलीही गोष्ट द्या ती चालवून दाखवू. काही दिवसांनी कदाचित तो म्हणेल की मी आता सॅटेलाइट्स पण म्हणजे आता तिथपर्यंत तो पोहोचलाच आहे. अशा इतक्या हवेतल्या आणि वोलटाईल या सगळ्या याच्यातून मी आता अगदी आपल्याला म्हणजे तो वायू तत्वाविषयी जास्त बोलत होता, मी आता अगदी पृथ्वी तत्वाकडे आणि अगदी वेगळ्या विषयाकडे आपल्या सगळ्यांना घेऊन जाणार आहे. आणि सुरुवातीलाच मी असं सांगू इच्छिते की संतोषजी जवळजवळ 2 तपांपेक्षाही जास्त या क्षेत्रात काम केलेलं आहे. त्या मनाने आज मी जे काही मांडणार आहे त्या विषयात मी जेमतेम असं एक तप पूर्ण होत आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या या व्याख्यानमालेचे जे संयोजक आहेत त्यांनी काठावर येऊ नये म्हणून पुन्हा जे संतोष म्हटला होता की पाण्यात ढकलत राहिले सतत, त्यामुळे तो प्रवाह पोहत राहिला आणि इथपर्यंत आलेला आहे. तसंच मलाही एक प्रकारचा धक्का मारण्यासाठी उभं केलं आहे असं मी समजते. आणि या विषयातले जे काही छोटे प्रयोग केलेले आहेत ते थोडेसे मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे, शेअर करणार आहे. आत्ता माझा परिचय करून देताना माननीय विवेकरावांनी सांगितलंच की जैवतंत्रज्ञान आपले काही प्रकल्प हे पण मी प्रबोधनीच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत. तर सुरुवातीला मी त्या प्रकल्पांमध्ये नेमके आम्ही कुठले प्रश्न निवडले होते याविषयी थोडंसं मांडले. खरं सांगायचं तर मला जास्त सवय किंवा सगळ्यांना मला चला संगीता उठ आणि आता पद्य शिकू म्हणजे रूप पालटू देशाचे हे पद्य शिकवणं हे जास्त माझ्या अनुवाणी पडलेलं होतं. आज खरं खूप दिवसातील असं होतं की आता हे जे पद्य शिकवतात त्याचा कधी कधी अर्थही सांगत असतात, तर आता प्रत्यक्ष त्या दिशेने तुम्ही काय काम केलेलं आहे ते पण थोडंसं मांडा असा काहीसा प्रयत्न मी माझ्या या मांडणीच्या निमित्ताने करणार आहे. आणि थोडीशी पार्श्वभूमी सांगते की अजूनही निगडी केंद्राचे जे जैवतंत्रज्ञान विभाग आहे त्याच्या कामाशी निगडीत आहे, म्हणजे असोसिएटेड पण आहे आणि निगडीत पण आहे असं दोन्ही प्रकारे निगडीच्या कामात आहे. आणि त्या कामाची सुरुवात आणि प्रबोधिनीचं आपलं जे वैशिष्ट्य आहे ते थोडंसं सांगून मी मुख्य माझ्या मांडणीला सुरुवात करते. तसं बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान हा विषय रिलेटिवली अलीकडचा आहे आणि आपल्या प्रबोधिनीच्या खात्याप्रमाणे शिरस्त्याप्रमाणे सर्व विषयात आपण काहीतरी अग्रेसर अशी भूमिका नेहमीच बजावलेली आहे. तशीच प्रबोधिनीचं जे निगडी केंद्र आहे त्यांनी 2001 साली जैवतंत्रज्ञान विभाग हा सुरू केला आणि आता जे मी सगळं सांगते आहे खरं हा एका गटाचा एका केंद्रांनी केलेल्या कामाचं काहीसं हे निवेदन आहे किंवा त्याचा तो एक धावता आढावा आहे. म्हणजे 2001 साली फारसं जैवतंत्रज्ञान हा विषय प्रचलित नसताना आपल्या निगडी केंद्राने पहिली शालेय स्तरावरची ऊती संवर्धन म्हणजे प्लांट टिश्यू कल्चर लॅब ही सुरू केली. मला असं वाटतं की अजूनही शालेय स्तरावर अशी फारशी लॅब आपल्याला अजूनही फारशी बघायला मिळणार नाही आणि नुसती उभी नाही केली तर तिथं आपल्या 8वी आणि 9वीचे विद्यार्थिनी हे प्रत्यक्ष काम करतात. म्हणजे एकीकडे हा IT चा किंवा माहिती तंत्रज्ञानाचा एक मोठा कोर्स आहे तर इतरही विषयांचं आपल्या विद्यार्थ्यांना एक आवड निर्माण व्हावी, त्या विषयांमध्ये खेळायची गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने
ही प्रयोगशाळा निर्माण झाली की 2001 साली आणि त्या विभागाला मी त्याच्यानंतर एक वर्षांनी जॉईन झालेले आहे. आणि ज्या काळात शेतकऱ्यांना शंका होती की हे टिश्यू पंचरचं लावलेलं झाड आहे केळीचं, तर याच्यातून नक्की घड येणार आहे ना आणि तो घड तुम्ही सांगता आहात त्या वजनाचा येणार आहे ना, म्हणजे तुम्ही काहीतरी गडबड केलेली आहे लॅबमध्ये आणि काहीतरी चुकीचं झाड देता आहात, असे काहीतरी जेव्हा समाजात आणि शेतकऱ्यांच्या मनात भ्रम असताना प्रबोधिनी पहिल्यांदा 2001 साली शेतकरी मेळावा सुद्धा घेतला होता. तेव्हा मी त्या विभागात काम करत नव्हते, पण मी जाण्यापूर्वी या दोन मोठ्या गोष्टी त्या विभागाने आधीच केलेल्या होत्या. सुमारे 85 शेतकऱ्यांचा मेळावा हा त्यावेळेस घेतला गेला होता आणि त्यांना हे आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञान कसं आपण शेतीत आणू शकू आणि टिश्यू कल्चर केलेल्या झाडाला म्हणजे केळीच्या झाडाला घड नक्की येतो असं आपल्याला प्रशिक्षण कार्यक्रमात सांगावं लागलं होतं. आणि आज मी एका कमर्शियल सेटअपमध्ये साधारण रोज म्हणजे ठरवत असतं की आज 25,000 झाडांचं हार्वेस्टिंग करू का 50,000 झाडांचं बनानाचं हार्वेस्टिंग करू, तेव्हा शेतकरी आपण म्हणून येत असतात. तर इतका मोठा स्पॅन हा आता आपण एवढी प्रगती किंवा शेतकऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचला आहे, पण शेतकऱ्यांना जेव्हा हे माहिती नव्हतं तेव्हा प्रबोधिनी ही पहिल्या काही अग्रणींमध्ये होती की जिने हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं. असाच एक जो प्रयत्न आपण केला होता तो जैवतंत्रज्ञान विभागाच्या मदतीने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपलं प्रबोधिनीचं साळुंबरे केंद्र आहे, तर त्यांच्या म्हणजे साळुंबरे केंद्रांच्या आसपासच्या 6 गावांमध्ये आपण काम केलं होतं. विषय अनेक विषय आपण हाताळले होते, पण मी आज आपल्या ह्या संपूर्ण व्याख्यानमालेला अनुसरून असं त्याच्यातलं फक्त रूप पालटू शेतीचं आहे हा त्यातला एक भाग घेतलेला आहे. आणि त्यातनंही आपण शेतकऱ्यांना किफायतशीर शेती किंवा स्वावलंबी शेती याच्यासाठीचं जे काही सांगितलं काही प्रशिक्षण दिलं त्यातलं मुख्यतः मांडणार आहे. एकूण 4 गोष्टींचा मी जो काही आढावा घेणार आहे त्याच्यात आपण शेतकऱ्यांना हे लिसा टेक्निक्स म्हणजे बाहेरच्या निविष्ठांचा कमीत कमी वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल याचं जे प्रशिक्षण दिलं त्या संदर्भातलं थोडंसं बोलणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि अनेक प्रकारची आकडेवारी उपलब्ध आहे की स्त्रिया आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. स्त्रियांपर्यंत सर्व प्रकारचं तंत्रज्ञान हे पोहोचत नसतं, तर आपण ही जेंडर गॅप दूर करण्यासाठी काय नेमका प्रयत्न केला याचा थोडासा थोडक्यात मांडणी करणार आहे. त्याच्यानंतर मी स्वतः विमेन सायंटिस्ट फेलोशिपच्या अंतर्गत स्टिविया या नॅचरल स्वीटनरवर जे काम केलं त्याच्यातले माझे काही अनुभव आहेत ते सांगून अल्टिमेटली मी आत्ता प्राण टिश्यू कल्चरमध्ये जे काही काम करते आहे त्याच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. मुख्यतः शेतकरी यांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या या सर्व पार्श्वभूमीवर बरेचदा चर्चाही झालेली आहे. त्याला इतरही आर्थिक उत्तर आहे, पण त्याच्यातला हा जो इकॉलॉजिकल आणि एन्व्हायरमेंट म्हणजे रास्त बाजारभाव मिळाला पाहिजे ह्या बाबतीत तर काही प्रश्नच नाही आहे. त्याच्यानंतर बाजारपेठेशी त्यांचा ॲक्सेस, त्यांना बाजारपेठे उपलब्ध असली पाहिजे याबाबतीत वेगवेगळ्या संस्था काही काम करू शकतात. आपण जी सोशली कमिटेड आणि बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणून आपण कुठे हात घालू शकतो शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, तर त्याच्यासाठी आम्ही विचार केलेला जो होता आमच्या गटाने मिळून हे काम केलेलं होतं, तर आम्ही जो विचार केला त्या ह्याच्यात आम्हाला असं वाटलं की शेतकऱ्यांना म्हणजे दोन गोष्टी आहेत त्याच्यात की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे जर ते आपल्या जवळपास असलेल्याच निविष्ठांचा वापर करतील तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी येऊ शकते. आणि त्याचा दुसरा एक बेनिफिट आहे की विषमुक्त अन्न. आता सगळ्यांना आपल्याला त्याचे स्वतःला परिणाम भोगावे लागतात. म्हणजे शेतीमधला जो अनिर्बंध रसायनांचा वापर आहे तो वापर हा जर काही कमी होऊ शकला तर आपल्याला जे अन्न मिळणार आहे त्याची गुणवत्ता पण सुधारणार आहे. आणि तशी जर त्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं की हे माझं चांगल्या पद्धतीने पिकवलेलं अन्न हे ऑर्गॅनिक आहे तर त्यांना निश्चितच बाजारभाव जास्त मिळू शकतो. तर हे असं सगळं विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण केला होता. आणि मुख्यतः विषमुक्त अन्न आणि स्वावलंबी शेती हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न होता. मुख्य ट्रेनिंग कॉम्पोनंट्स काय होते तेच मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायला आवडले की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खतांचा वापर होतो शेतात, पण तो कसा होतो तर एक ठराविक रोखोक पद्धतीने तो केला जात असेल. आम्हाला खूप जण विचारायचं की तुम्ही काय कधी शेती केली नाही, तुम्ही शेती प्रशिक्षण कसं काय घेणार आहात, माझ्याबरोबरची
मुलं माझ्याही पेक्षा वयाने लहान होती, त्यामुळे सगळ्यांना सतत प्रश्न होता की हे काय तिथं जाऊन शहाणपण शिकवणार आहेत, यांची केवढी वय आहेत, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष शेती केलेल्या शेतकऱ्यांना आम्ही काय सांगू शकणार होतो. तर जे आपल्याला शास्त्रात विज्ञानात शिकवलं गेलं होतं ते आम्ही काहीसे विचार या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. काय पोहोचवलं तर मुख्यतः सॉईल टेस्टिंग केलं पाहिजे, म्हणजे नेमकी त्या मातीची गरज काय आहे ते जर आपण हे केलं तर जो इनडिस्क्रिमिनेट यूज आहे, फारसे काही अनुमान नक्क्याने जो काही रासायनिक खतांचा वापर होतो तो काही प्रमाणात कमी व्हावा, त्याच्यामुळे डोस डिटर्मिनेशन होईल, नेमकी गरज असलेलंच खत दिलं जाईल. त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे त्यांना आपण गांडूळ खत करायला शिकवलं. आता आपण पेलेटिंग आणि त्या सगळ्याचा विचार ऐकलेलाच आहे, पण हे इतकं तंत्रज्ञान असलं तरी शेतीवर अजून हे शेतापर्यंत शेताच्या बांधापर्यंत काही काही तंत्रज्ञान पोहोचत नाही. तर ती पोहोचवण्याचा आपण या निमित्ताने प्रयत्न केला होता की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष स्वतःचा जो काही फार्म वेस्ट आहे त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि त्याचा वापर, काही प्रमाणात गांडूळ पाण्याचा पण वापर आपण त्यांना सांगितला होता. त्याच्यानंतर आजोला नावाचं एक ॲक्वॅटिक फर्न आहे, तर त्याचाही बायोफर्टिलायझर म्हणून मुख्यतः साळुंब्यांचा जो परिसर आहे तिथं भातशेतीचं प्रमाण जास्त आहे, तर त्या भातशेतीमध्ये आजोला उत्तम नत्र पुरवू शकतो. तर ते कसं करायचं हे आपण सांगितलं होतं आणि इतरही बायोफर्टिलायझर जी आपल्याला अवेलेबल आहेत त्यांचा वापर. दुसरा जो विषय येतो आम्लबद्ध रसायनांच्या वापराचा, की शेतकरी कुठले पेस्टिसाईड्स वापरतात. आपल्याला असं वाटतं की काय अमुक या रोगाला हे अमुक वापरत असतो, तसं काहीही नसतं. आम्ही स्वतःही अनुभवलं की त्याच्या जवळच्या दुकानात जे कुठला जो कुठला बायो पेस्टिसाईडचा किंवा पेस्ट म्हणजे पेस्टिसाईडचा स्टॉक उपलब्ध असतो ते तो वापरत असतो. कुठला पेस्ट आहे, कुठलं डिसीज आहे आणि त्यावर तो काय मारतो आहे याच्यात तसं काही फारसं कोरिलेशन नसतं. तो त्याचा स्टॉक संपवायचा प्रयत्न करत असतो आणि मग ते मारत असतो आणि मारल्यानंतरही काही इफेक्ट्स मिळत नाही, मग परत आणखी मारत असतो. यालाच मी आम्ही सगळेजण हा अनिर्बंध वापर म्हणतो. मग आपण काय केलं, सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था म्हणून काय केलं, तर आम्हाला त्यावेळेस खूप जणांचं चिडवायचं किंवा चेष्टा करायचं की तुम्ही ना शेतकऱ्यांची आता शाळा घ्यायला सुरुवात केली, तुम्ही ना आता शेतकऱ्यांना ना पेपर द्यायलाच बसवणार आहात. खरोखरच अशा प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत हे डिमिस्टिफिकेशन नेमकं काय करायला पाहिजे हे करायचा प्रयत्न केला होता. आणि डिसीजाईड पेस्ट अनालिसिस चक्क मायक्रोस्कोपच्याही खाली हा खरंच बॅक्टेरिया डिसीज आहे का डेफिशियन्सी आहे. कधी कधी असं असतं लक्षणांमध्ये साधर्म्य असतं की हा डिसीज आहे का डेफिशियन्सी आहे, म्हणजे त्या झाडाला काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कशाची कमतरता आहे का काय आहे हे शेतकऱ्यांनी जर ओळखलं तर तो योग्य पेस्टिसाईडचा वापर करू शकेल. तर ते अनालिसिस कसं करायचं याच्या आपण कार्यशाळा किंवा याची प्रशिक्षणं घेतली, ते कसं शोधायचं हे सांगितलं. आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणून पॅकेज ऑफ प्रॅक्टिस असतं, म्हणजे कुठल्याही पिकासाठीचं एक टोटल पॅकेज आपण खूप म्हणजे आम्ही सगळ्यांनी ह्या सगळ्या काळात शेतीतल्या तज्ज्ञांबरोबर भरपूर अभ्यास करून अतिशय मेटिक्युलसली प्रयत्न करून सर्व पिकांसाठी हे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे कोर्स डिझाईन केले, तयार केले आणि आपल्या त्या भागात कसे उपयोगी पडू शकतील याचा प्रत्यक्ष ट्रायल घेतला जातो. आणि त्याचबरोबर बायोपेस्टिसाईड जी बाहेर उपलब्ध आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्यांना काही करायला शिकवली. काही हर्बल एक्स्ट्रॅक्ट साधी मिरची असते त्याला त्याचाही एक्स्ट्रॅक्ट अतिशय सुरुवातीच्या जी रोगांची लक्षणं आहेत दिसतात त्या काळात कसं वापरता येईल ते सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्स असतात त्याचाही वापर हा किडींच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो, तर त्याचे प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन आपण हे केली. आणि सोलरायझेशन आम्ही सोपं असतं की जमीन तापवावी लागते या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा कधी कधी विसर पडलेला असतो, याची थोडीशी आठवण शेतकऱ्यांना करून दिली. आणि ही आठवण करून देण्यासाठी आपण अनौपचारिक शिक्षणाचा जी काही माध्यम असतात पद्धती आहेत ती वापरली होती. प्रशिक्षण वर्ग घेतले, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीवरच डेमॉन्स्ट्रेशन केलं. आपल्या इथं डेमो प्लॉटला डेव्हलप करता शेतकऱ्यांच्याच फील्डवर हे डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट केले होते. गृहपेटी त्याच्यानंतर प्रत्यक्ष शेतीवरही बांधावर जाऊनही काही मार्गदर्शन केलं. आणि काही काही वेळा आपण सल्ले देतो पण ते इनपुट्स अवेलेबल नसतात, तर तेही या प्रकल्पाच्या काळात तरी आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. इतर ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रयोग
शेतकरी महिला आणि आता शाळेत शिकत असलेले विद्यार्थी अशा सगळ्यांचा त्याच्यात सहभाग आपण घेतला आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला या काळात मिळालेला आहे. प्रशिक्षणांना पुरेसे प्रशिक्षणार्थी असायचे आणि ह्या सगळ्या याच्यातून शिकून प्रेरणा घेऊन साधारण 30 जणांनी स्वतः कुठंतरी गांडूळ खत बनवायला सुरुवात केली. 7 जणांनी कमर्शियल स्केलचं प्रोडक्शन करायला पण सुरुवात केली गांडूळ खताचं. ॲझोलाचं जे तंत्रज्ञान आहे ते 16 जणांनी किमान 2 सायकल्स तरी पूर्ण केल्या असं आपण म्हणजे जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे इनपुट्स म्हणत होतो त्याच्या बाबतीत जमू शकलो. आता हे सगळं करत असताना आणखी एक प्रश्न आम्हाला नेहमी जाणवत होता की शेतकऱ्यांसाठी जेव्हा मी प्रशिक्षण घेत होतो तेव्हा महिलांचा सहभाग बरेचदा कमीच असायचा. त्यामुळे आपण किती अनौपचारिक शिक्षणाची तत्व पाळली, लर्नर सेंट्रिक अप्रोच, फ्लेक्झिबिलिटी सगळं आणलं तरी या सगळ्याच्यातून महिला या तशा सुटतच होत्या. आपण प्रत्यक्ष बघू शकता की जेव्हा गांडूळ खताची प्रशिक्षण घेत होतो तेव्हा अगदी नाममात्रच महिला त्यावेळेस उपस्थित राहू शकायच्या इतर कुठल्याही प्रशिक्षणांना. त्यामुळे आम्ही 2 कॉम्पोनंट्स असे आयडेंटिफाय केले होते की जिथं महिलांचा नेहमीचा वावर असतो आणि त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचू शकत नाही आणि ही जी काही जेंडर गॅप आहे ती भरण्याचा 2 कॉम्पोनंट्सच्या बाबतीत जास्त प्रयत्न केला. ही गरज आम्ही आधी प्रकल्प सुरू करण्याच्या आधी एक छोटासा सर्वे घेतला होता त्याच्यामुळेही जास्त लक्षात आले होते. हे काही प्रशिक्षणाचे फोटो आहेत. एकूणच सगळीकडे जेंडर गॅपच्या संदर्भात रेफरन्सेस येतात मांडले जातात. त्याच्यातूनच एक हे आहे की शेतकरी महिला या फक्त त्यांच्यापर्यंत काल या सर्व गोष्टींचा ॲक्सेस नसतो, त्यांना हे ज्ञान मिळत नाही म्हणून त्या पुढे जाऊ शकत नाही. म्हणून किमान त्या जे रोजचं काम करतायत गोठ्यात कदाचित शेतावर कमी जात असतील पण गोठ्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं तर गोठ्यातूनच तरी प्रशिक्षण त्या जास्त घेतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला होता. या याच्यात काय नेमकं केलं होतं तर नेमके त्या भागातले काय प्रश्न आहेत ते विचारात घेतले. वेळा बाकी सगळं आपलं याच्या स्लाईडवर दिसतंच आहे. मुख्यतः बचत गटांच्या माध्यमाचा उपयोग करून घेतला होता आणि मग एरवी 500 प्रशिक्षणाला न येणाऱ्या ज्या महिला होत्या तर साधारण 500 महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. आणि काय काय आम्ही हे केलं होतं म्हणजे आपण रूपपालकी देशाचे वगैरे म्हणतो आम्ही साधं छोटं काम केलं. रूपपालकी गोठ्याचे स्वच्छ गोठा असला पाहिजे. गोठा जर स्वच्छ असेल तर जनावरंही निरोगी राहतील. जनावरं निरोगी राहिली तर आपल्यालाही शुद्ध दूध मिळू शकते. साधी गोष्ट रूपपालकी गोठ्याचे. मग कॅटल शेड मॅनेजमेंट हे गोठा स्वच्छ कसा ठेवायचा, गुरांना वेळेवर वॅक्सिन्स कशी द्यायची, लसीकरण, गुरांसाठीचंही फर्स्टेड त्याचं महिलांना प्रशिक्षण कारण का त्या स्वतः ते बघू शकतात गुरांची काळजी कशी घ्यायची. आणि आपल्या इथल्या आयुर्वेद विभागाकडून मी काही संदर्भ बघितले होते आणि गुरांसाठीची 7 प्रकारची आयुर्वेदिक औषधंही तयार करून घेतली होती आणि त्याच्या काही ट्रायल्स या निमित्ताने घेतले होते. हा झाला गुरांच्या आरोग्याच्या संदर्भातला. गुरांच्या खाद्याच्या संदर्भातही बरेच प्रश्न असतात आणि दुधाचं जे इकॉनॉमिक्स आहे ते मुख्यतः गुरांच्या खाद्याच्या संदर्भाशी निगडीत असतं. त्यामुळे त्याही विषयावर जेव्हा प्रशिक्षणं घेतली तेव्हा या प्रशिक्षणांना महिलांचाही जास्त रिस्पॉन्स मिळाला आणि खाद्य देण्याच्या पद्धती त्याचा डोस गुराच्या कुठलं वयाचं गुर म्हणजे ते जनावर आहे त्याप्रमाणे कसं कसं व्हेरिएशन करायचं, काय काय काळजी घ्यायची. त्याच्यानंतर फॉलर क्रॉप्स आज जे आपण पहिलं लेपियर ग्रास किंवा गजराच्या गवताचे वेगवेगळे उपयोग बघितले ते या गुरांना पण उपयोगी पडतंच तर अशी फॉलर क्रॉप्स पण शेतकऱ्यांनी लावली पाहिजे. त्या संदर्भात मी थोडेसे इनपुट्स दिले होते आणि ॲझोलाचाही खूप चांगला वापर यासाठी होऊ शकतो तर त्याचाही जरा थोडासा विषय लावून धरला होता. मुख्यतः या सगळ्या लावून धरण्याच्या काळात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अशा प्रकारचं एक्सटेन्शनचं काम जेव्हा करतो तेव्हा बऱ्याच एजन्सीज या एकत्र यावं लागतात तरच हे असं लावून धरता येतं. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यात काही ना काहीतरी कमी अधिक होत असणार आहे पण आपलं फील्ड लेवलवरचं जरी काम संपलं तरी अजून सध्या मी या 2 विषयांशी माझा थोडासा हे काय हातातले सुटू दिले नाही आहे आणि आपलं हे सगळं काम बघून 2-3 लोकांनी अशी विचारणा केली की
हजबंडरी वेटरनरी आणि डेअरी प्रोफेशनल्सची एक महाराष्ट्रभरातली कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. तर त्यांच्या ती आता नव्याने स्थापन होती आहे, तर मी त्या स्थापनेतही सहभाग घेतलेला आहे. आय एम वन ऑफ दी फाउंडर डायरेक्टर्स. आणि त्या याच्यात मुख्यतः मी महिलांच्या प्रशिक्षणाचा जबाबदारी घेईन, महिलांपर्यंत जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या हे सर्व विषय पोचवण्याचा प्रयत्न करेन असं मी माझ्या पुरता तो विषय लावून धरलेला आहे. आणि आपल्याला प्रबोधनेत हा संस्कार आहेच की कुठेही बोलवलं तरी नाही म्हणू नका. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत हे सेंद्रिय शेती म्हणा किंवा निसा टेक्निक्स म्हणा हे पोचवण्यासाठी बिहारमधून पण मला निमंत्रण आलेले आहे. आणि दोन बिहारमधल्या जिल्ह्यांमध्ये एक भागलपूर आणि बंका या दोन जिल्ह्यांच्या मोठी स्कीम तयार होते आहे की जिथं आय टी आणि ॲग्रिकल्चर याचं एकत्रीकरण होणार आहे. आणि ह्या आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करूनही शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं तंत्रज्ञान पोचवलं जाईल, विचार सल्ला पोचवला जाईल. त्या सगळ्या प्रकल्पाच्या फॉर्म्युलेशनच्या स्टेजमध्ये मी आता सध्या सहभागी झालेली आहे. हे सगळं करत असताना, हे सगळे एक्सटेन्शनचे प्रकल्प करत असताना माझी गाठ एका झाडाशी पडली आणि ती गाठ भेटही एका शेतकऱ्याने मला घालून दिलेली होती. ते म्हणजे स्टीव्ही आहे. 2006 साली मला हे झाड चक्क मी ते बघितलं होतं, फील्डमध्ये बघितलं होतं. आणि आपल्याच या प्रकल्पाच्या ह्याच्यात जो प्रगतीशील शेतकरी होता त्याच्या फील्डमध्ये मी अगदी छोट्या एका चौकोनात लावलेलं बघितलं होतं. आणि त्यांनी दाखवलं होतं की हे असं झाड आहे, त्याचं पान इतकं गोड आहे. आणि तेव्हाच त्या झाडाविषयी मला जरा आत्मीयता निर्माण झाली होती. त्या स्टीव्हियाविषयी थोडंसं मी जे संशोधन केलं आहे ते आता मांडणार आहे. कशामुळे स्टीव्हियाच्या बद्दल जगभरात किंवा आपल्याकडेही गरज निर्माण होते आहे, तर पहिली गोष्ट अशी आहे की ऊसाचं जे ते वाढतं, म्हणजे ऊसाची सतत जर पिकं घेत राहिली तर जमिनीचाही दर्जा खालावत होतो. म्हणजे आणि ऊसाची पाण्याची डिमांड खूप आहे, त्यामुळे त्या सगळ्याला काहीतरी एक सबस्टिट्यूट पाहिजे असा एक विचार प्रवाह होता. दुसरा, जगातल्या बऱ्याचशा लोकांनी आधी व्यायाम करणं वगैरे सोडून दिलेलं असल्यामुळे ओबेसिटी, डायबिटीस किंवा लाईफस्टाईल लिंक डिसिजेसचं प्रमाणही खूप वाढतं आहे. त्यामुळे सगळ्यांना ज्याच्यात कॅलरीज नाहीत असं काहीतरी सबस्टिट्यूट द्या. आता साखर नको, साखरेचा त्रास होतो, त्यामुळे मग त्या साखरेला सिंथेटिक शुगर्स हा सबस्टिट्यूट येत होता. पण त्याच्या वापरानंतरही लोकांना कळायला आलं होतं की त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. मग हे साईड इफेक्ट्स नसले तर असं काही असू शकेल का, ऊसाला काही पर्याय असू शकेल का? आणि दुसरं, तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारत सर्वच प्रकारे महानच असतो, मोठ्या प्रमाणातच सगळं घडतं. कारण का इथला सगळाच व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे डायबिटीस म्हटला तर इथं सर्वात जगातली सर्वात मोठी डायबिटिक पॉप्युलेशन ही भारतातच आहे. आता मग एवढ्या सगळ्या लोकांना काहीतरी काहीतरी साखरेला पर्याय हा हवाच, आणि मग तो नैसर्गिक असेल तर खूप चांगलं होईल. म्हणून जे जे काही शोध चालू होते किंवा विचार चालू होता त्याच्यातून लक्षात असं आलं की एखादा असा नैसर्गिक पर्याय की ज्याच्यात कॅलरीज कमी असतील, उष्मांक कमी असतील असं मिळू शकेल का? आणि स्टीव्हिया हे त्याला एक चांगलं उत्तर ठरलेलं आहे. कुठलीही गोष्ट सबस्टिट्यूट म्हणून येताना, एखाद्या गोष्टीची मोनोपॉली ब्रेक करताना त्याला बरंच स्वतःला गुणवत्ता आपली साबित करावी लागते. इथं काही असे क्रायटेरियाज दिलेले आहेत की एवढं सगळं असेल तर एखाद्या पदार्थ, एखादं जो सबस्टिट्यूट हा स्वतःला मार्केटमध्ये प्रस्थापित करू शकतो. तर या बाबतीत स्टीव्हियाच्या बाबतीत 2-3 प्रश्न त्यावेळेस जास्त जाणवत होते. एक म्हणजे साईड इफेक्ट्स आहेत का, आता हे नवीन काहीतरी शोधून काढताना. तर दोन गोष्टी आहेत, आपल्याकडे जसं आयुर्वेद आहे, स्टीव्हिया हे मुळातलं दक्षिण आफ्रिकेतलं आणि त्या भागातलं झाड आहे. आणि तिथले आपल्याकडे जसा प्राचीन आहे आयुर्वेद, तसं तिथलं जे एथ्नोबॉटॅनिकल प्रॅक्टिसेस आहे, तिथला जो काही स्थानिक आयुर्वेद आहे, त्यांनी हे जवळजवळ 1000 वर्ष तरी वापरलेलं झाड आहे. आणि त्यांची जी काही वेगवेगळी प्रिपरेशन्स होती त्याच्यात स्वीटनर म्हणून ते हे वापरत असे. त्यामुळे एक ही मोठी ह्युमन ट्रायल पण आहे. ह्याशिवायही जपान हा एक वेगळाच देश आहे की जो प्रगती करताना संस्कृती आणि पर्यावरण याचा खूप चांगला विचार करत असतो. जपानमध्ये 1987 सालपासूनच स्टीव्हियाला नॅचरल सबस्टिट्यूट म्हणून ऑफिशियल मान्यता आहे.
त्यामुळे 1987 सालपासून एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनवर खरंतर हा ह्या सबस्टिट्यूटचा उपयोग होतो आहे. असा असूनही जगभर वेगवेगळ्या ज्या लॉबीज असतात त्यांनी काही दुःख निर्माण केलं होतं, काही शंकेचे असे रिसर्च पब्लिश केले होते की याचे काहीतरी साईड इफेक्ट्स आहेत, हे काही माणसाला चांगलं नाही. त्यामुळे आणि सुटेबिलिटी फॉर लॉंग टर्म यूज, तुम्ही एकदा वापरा काही हरकत नाही, पण माणसाला ते घ्यायचं आहे आणि दीर्घकाळासाठी घ्यायचं आहे, तर त्याच्या ज्या काही ट्रायल्स लागतात. तर सुरुवातीला या बाबतीत खूप प्रश्न होते, हळूहळू आता ते सर्व प्रश्न कमी झाले आहेत आणि फक्त दोनच गोष्टी या बाबतीत आता काम करायच्या राहतात संशोधकांना. एक म्हणजे बिटर आफ्टर टेस्ट, की ज्याची ती अंगभूत आहे ड्यू टू दॅट केमिकल स्ट्रक्चर, आणि दुसरं नॉन हायड्रोस्कोपिक असावं लागतं. पण स्टीविया काही तसं नाही आहे, त्यामुळे स्टीविया देताना तुम्हाला काहीतरी एक बाइंडर वापरावा लागतो. हेच या पुढच्या याच्यात सांगितलं की काय मेरिट्स आहेत आणि डिमेरिट्स आहेत स्टीवियाचे. मुख्यतः कॅलरीज कमी आहे, हीट म्हणजे टेम्परेचर हाय टेम्परेचर्स ते स्टँड करू शकतो, पी एच स्टेबल आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांमध्ये फॉर्म्युलेशन्समध्ये ते वापरू शकतो आणि हेल्थ बेनिफिट तर आहेच आहे. मुख्यतः या विषयावर कामाला सुरुवात केली आणि प्रपोजल लिहिलं तेव्हा मला असं वाटलं होतं मी एक नेहमीसारखं प्रपोजल लिहिलं आहे असा काय प्रश्न येणार आहे. तर पहिलाच प्रश्न हा असा आला की मी प्रकल्प प्रस्ताव लिहिल्यानंतर मला बरेच सारखे पत्रव्यवहार हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबर करावे लागले. कुठलीही गोष्ट नव्याने येत असताना काय काय अडथळे असतात, ह्या सगळ्या अडथळ्यांचा अनुभव मला या निमित्ताने आला होता. की त्याचं एफ डी ए स्टेटस काय, ह्या सगळ्या लॉबीज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्चेस पब्लिश करत दिशाभूल सर्व लोकांची करत असतात. मला हे प्रकल्प प्रस्ताव लिहिल्यानंतर असं तिथं जाऊन सांगावं लागलं होतं की एवढे एवढे रिसर्चेस आहेत, म्हणजे मी हे एफ डी एमध्ये जाऊन केलेलं काम आहे की हा बंच घ्या हे असे रिसर्च सांगतात, हे इथं याचा प्रयोग असा होतो, जपानमध्ये याचा प्रयोग होतो, तर तुम्ही मला प्रयोगशाळेत प्रयोग करायला परवानगी द्या. म्हणजे माझं एक वर्ष हे फक्त कन्व्हिन्स करण्यात गेलं की मी प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रयोग करू शकेन. आणि प्रकल्प प्रस्ताव लिहूनही बरेच दिवस काहीही पुढे सरकत नव्हतं, एफ डी ए बरोबरच सतत काम चालू होतं आणि ते म्हटलं अहो नवीन असतं की असंच असतं, तुम्ही अभ्यास करायचा असतो, आम्हाला रेडी लिटरेचर आणून द्यायचं असतं, मग आम्ही अभ्यास करणार आणि मग तुम्हाला आम्ही सांगणार. आणि जगभरातही तोपर्यंत जेव्हा मी हे लिहिलेलं होतं तोपर्यंत अमेरिकेनी सुद्धा त्याला स्वीटनर म्हणून मान्यता दिली नव्हती, त्यामुळे साधारण 2008 आणि 2009 जगातच सर्वत्र त्याला जरा विरोधच होत होता. 2009 जेव्हा अमेरिकेने परमिशन दिली की हे आपण नॅचरल स्वीटनर म्हणून वापरू शकू, तेव्हा कुठे भारतामध्ये प्रयोग करायला किंवा प्रयोग म्हणून ते सर्वतात घालायला किंवा त्याच्या एक्सट्रॅक्शनला एखाद्या संशोधकाला आहे तो पण किती छोट्या प्रमाणात करणार, पण तीही परवानगी मिळत नव्हती. हे मला इतर तुम्हाला सगळ्यांना सांगावंच वाटतं की एखाद्या नवीन विषयाच्या मागे लागल्यावर आपण अशा अडचणी या ओढवून घेत असतो किंवा त्याच वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक फ्रंट्स लढावं लागतो. त्याच्यानंतर 2 मी प्रत्यक्ष काम केलं, मुख्यतः या एम डी एच्या याच्यामुळे खूप वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला, कोण कोण या क्षेत्रात काम करतायत ते कळलं. एखादा विषय नवीन येत असताना एखाद्या मॉलिक्युलचं ॲप्रुव्हल होत असताना कशाप्रकारे सरकारी यंत्रणा पण हलते, मार्केट कसं हलतं, कोण कोण प्लेयर्स असतात, शुगर लॉबी काय करत असते का आणि सिंथेटिक स्वीटनर्सवाले काय करत असतात, कारण का ह्या दोघांनाही या नॅचरल स्वीटनरची भीती म्हणून या सगळ्यांचं कसं राजकारण चालू असतं हे खूप जवळून बघायला मिळालं. त्याच्यानंतर माझं 2010 ते 2012 प्रत्यक्ष काम मी प्रयोगशाळेमध्ये केलं, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढणं. मुख्यतः त्याच्यातही असा वापर केला होता की रसायनांचा कमीत कमी वापर, इट वॉज अ वॉटर बेस्ड एक्स्ट्रॅक्शन. आणि प्रत्यक्षात जेव्हा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचं काम केलं तेव्हा मात्र ही अशी प्रॉडक्ट्स दिसतात. मी काही फॉर्म्युलेशनमध्ये स्टीविया घालून की सगळ्यांना रेडी टू यूज अशी काही प्रॉडक्ट्स करत आर एन डी स्केलवर तयार आहे की ते बाटलीचं नाकं उघडायचं, 2 चमचे घ्यायचे आणि सरबत करायचं. कारण का हे तुमचं स्टीविया हे इतकं हाय इंटेन्सिटी आहे की ते त्याच्या मूळ स्वरूपात वापरायचं झालं तर आपल्याला सुईच घ्यावं लागेल, बिकॉज इट इज 300 times स्वीटर दॅन शुगर. त्यामुळे मग सुईने कसं घ्यायचं, मग ते कमी घालायचं का जास्त घालायचं, असेही बरेच काही प्रश्न असू शकतात.
त्यामुळे रेडी टू यूज असेल तर चांगला होईल असा विचार करून ती प्रॉडक्ट्स मी फॉर्म्युलेट केली होती. आता जेव्हा आपण पहिल्यांदाच असं नव्याने काहीतरी करत असतो तेव्हा त्याच्या काही ऑर्गॅनिक पेप्टिक टेस्टिंग प्रत्यक्षात काही व्हॉलेंटियर्सना देऊन बघणं, त्याची चव चांगली वाटते की नाही हे बघणं, स्टॅबिलिटी स्टडी या सर्व याच्यासाठी मी क्रीडापूरमधल्या सर्व शिक्षकांना थोडंसं नाही म्हटलं तरी वेगळीच धरलं होतं. कारण का मला ॲडल्ट पॉप्युलेशन पाहिजे होतं, 25+ पाहिजे होतं, शिवाय त्यांना कुठलेही शारीरिक रोग नसलेलं पॉप्युलेशन पाहिजे होतं. आता हे रेडीमेड मला कुठे मिळणार म्हणून मी चक्क क्रीडापूरच्या सर्व प्रशिक्षक शिक्षकांची बैठक झाली की सर्व त्याचा ट्रे घेऊन मी त्यांच्याकडे जात असे आणि त्यांच्याकडून ते टेस्टिंग करून घेतलेलं आहे. दॅट वॉज द फिटेस्ट ग्रुप मला जो एका याच्यात मिळत होतं. आणि माझ्या एका मैत्रिणीने असं सांगितलं की अगं हे तुझं स्टीव्ही आहे ते जरा काहीतरीच लागतं, पण जसं प्रत्येक गोष्ट असते की अंघोळणी पडायला वेळ लागतो तसंच ती म्हणते काही दिवस असं सर्व तर पिऊ देत लोकांना म्हणजे आपोआप ते जीभ वळणी पडेल, त्यामुळे अजून ते लोकांच्या जीभ वळणी पडण्यापर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे. इथपर्यंत प्रवास थांबला नाही. जेव्हा मी मला पानं लागायची या एक्स्ट्रॅक्शनच्यासाठी तेव्हा मी एका कंपनीकडे जात होते आणि त्यांच्याकडून पानं घेऊन यायचे. कारण का मला एक मोस्ट रिलायबल अँड कॉन्स्टंट सोर्स की जो मला एकाच प्रकारची झाडं वेगवेगळ्या वेळेस दिलं असं पाहिजे होता, तर त्यांनी मला भरपूर पानं दिली की जो पसारा आवडायला मला खूप वर्ष गेले. पण त्या कंपनीबरोबर बरेच दिवस काम करता करता त्यांच्याकडूनच अशी मागणी आली, म्हणजे मी एक्स्ट्रॅक्शनवर काम झालं होतं, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवरचं काम झालं होतं, तर ते म्हटले की तुम्हाला टिश्यू पंचक येतंच तर आमच्याकडे काही पेटंटेड व्हरायटीज आहेत तर त्याचं तुम्ही हे न का नाही काही कर. त्यामुळे त्याच्या म्हणजे आधीचा प्रकल्प संपल्यानंतर साधारण 2 ते 2.5 वर्ष ही या स्टीव्हिया झाडाच्या टिश्यू कल्चरमध्ये माझी गेली. आणि खरं तर असं समजलं जातं म्हणजे त्यांनी मला विचारलं तर मी अशा त्यांनी माझ्यापूर्वी त्यांनी 4 जणांना हे विचारून झालं होतं आणि त्या 4 जणांना काही ना काहीतरी या प्रोटोकॉल डेव्हलपमेंटमध्ये अडचणी आल्या होत्या. पैकी 2 जणांनी मला आधीच कल्पना दिली होती ते स्टीव्हिया झाड आहे ना त्याच्या मागे लागू नको, कारण का ते काय पटकन त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. आणि खरोखरच असं होतं की 6 महिने मला कुठलेही रिझल्ट लॅबमध्ये मिळालेले नव्हते. अक्षरशः रडकुंडीला येण्याची पाळी होती. असं पटकन ते रिस्पॉन्स देत नाही. झाड थोडंसं नाजूक असल्यामुळे त्याचं पहिलं इनिशिएशन हीच सर्वात मोठी चाचणी होती आणि 6 महिने कुठलंही काही रिझल्ट न मिळता काम करणं ही सर्वात माझ्या दृष्टीने मोठी परीक्षा होती. पण हळूहळू प्रबोधिनीचे काही संस्कार म्हणा आणि मी प्रबोधिनीच्याच लॅबमध्ये काम करत असल्यामुळे म्हणा त्या वातावरणातला जो काही एक चिवटपणाचा संस्कार होता तोही मला उपयोगी पडत होता. सर्व प्रकारच्या अडचणी आल्या पण अल्टिमेटली तो प्रोटोकॉल डेव्हलप झाला आणि त्याच्यानंतर आता मात्र मी कमर्शियल स्केलवर लाखो स्टीव्हियाची झाडं निर्माण करू शकत आहे. आणि मुख्य असं आहे की उलटा माझा प्रवास झाला, म्हणजे एक्स्ट्रॅक्शन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ही सर्वात नंतरची स्टेज होती ती माझी आधी करून झाली, त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन आणि मग टिश्यू कल्चरच्या माध्यमातून ते मास स्केलवर त्याचं प्रॉपगेशन. कारण का जोपर्यंत झाडं नाही तोपर्यंत एक्स्ट्रॅक्ट कसं करणार आणि एक्स्ट्रॅक्ट जर नाही तर तुम्ही प्रॉडक्ट कसं डेव्हलप करणार. त्यामुळे थोडासा असा काहीसा उलटा प्रवास हा माझ्या बाबतीत घडला आणि आता मात्र मी या मुख्यतः टिश्यू कल्चर या फील्डमध्ये आहे. आता मी त्यातलं काही न बोलता फक्त शेवटच्या माझ्या कामाकडे येते कारण का वेळ संपलेली आहे. टिश्यू प्लांट टिश्यू कल्चर ही चांगली टेक्नॉलॉजी या काही वर्षांमध्ये उदयाला आलेली आहे आणि आत्ता जरी मी मुख्यतः एका कमर्शियल कंपनीबरोबर बनान आहे मेजर प्रोडक्शन आणि स्टीव्हिया आहे दुसरं प्रॉडक्ट असं करत असले तरी मला स्वतःला असं वाटतं की हे जे तंत्रज्ञान आहे प्लांट टिश्यू कल्चरचं याचे खूप चांगले उपयोग आहे. आणि नुसतं कमर्शियल याच्यातही माझं मला अशा समाधान वाटत नव्हतंही आणि वाटणार नाहीही म्हणून काही ना काही प्रमाणात R&D चालू आहे. आणि आता भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरबरोबर स्टीव्हियाच्या संदर्भातला एक नवीन प्रकल्प सुरू होत आहे, आणखीनही या क्रॉपमध्ये काही डेव्हलपमेंट करता येईल का. आणि दुसरं असं की गेल्या वर्षात काही विद्यार्थिनींच्या बरोबर मी कॅम्पस असेल अँटी कॅन्सर ड्रगच्या संदर्भात काही जणांनी नरक्या हे जर ऐकलेलं असेल मॅपिया कोविड आहे त्याचं सायंटिफिक नेम, तर त्या संदर्भातला टिश्यू कल्चरमधला काही प्रयोग करून
एक छोटासा एक पायलट स्केलचा प्रोजेक्ट झाला होता. आता त्याचं मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे आणि सिमिलर याच सारखंच काही काम हे दुसऱ्या जागाच्या बाबतीत बीएआरसीने केलं आहे. तर आता बीएआरसी बरोबर असा आमचा एक कोलाबरेटिव्ह प्रोजेक्ट, मी संगीत लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांच्यावर काम करते, तर हे दोन प्रकल्प त्यांच्याबरोबर करणार आहे. आणि प्रौद्योगिकीचाही आपला जैवतंत्रज्ञान विभाग आहे, इथं गेले वर्षभर बांबूच्या चार वेगवेगळ्या व्हरायटीजवर प्रोटोकॉल डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. आणि साधारणतः एक झाड हे दीड वर्ष पूर्ण घेतच आपल्याला आकाशी काही रोपं येण्यासाठी. तर या चार पाच महिन्यात नक्की काही ना काही बांबूची रोपंही आपल्याला प्रौद्योगिकीच्या निर्मितीच्या आवारात नव्याने तयार झालेली नक्की दिसतील असं वाटतं. आणि यापुढचा कामाची दिशा म्हणून किंवा भाग म्हणून हे टिश्यू कल्चरचा वापर हा मुख्यतः मेडिसिनल प्लांटच्या संदर्भात आणि कॉन्झर्वेशन जी जी झाडं आपल्याच वापरात म्हणजे औषधी वनस्पतींचा आपण भरपूर वापर केलेला आहे पण पुन्हा निसर्गात त्याची लागवड झालेली नाही त्यामुळे काही काही झाडंही दुर्मिळ होत चालले. उदाहरणार्थ दशमुळ विष्ट जे आपण घेतो त्याच्यातली 10 मुळं अजिबात मिळत नाही, त्यामुळे 2-4 मुळं ऑथेंटिक मिळतात, उरलेलं काहीतरीच घातलेलं असतं हे खरोखरच आहे. असंच इतरही बऱ्याच झाडांच्या बाबतीत आहे. तर ही जी झाडं आहे त्याच्या संवर्धनासाठी आणि रिस्टोरेशनसाठी पुन्हा जतन करण्यासाठी काही टिश्यू कल्चरमध्ये प्रयोग करण्याची इच्छा आहे. आणि मुख्यतः असं केल्यावर टिश्यू कल्चरमधल्या कामाचं काहीतरी काम केल्याचं समाधान मिळू शकेल असं वाटतंय. आणि स्टिव्हियातला जो एक धागा राहून गेलेला आहे नुसत्याच मी आत्ता बाटल्या दाखवलेल्या आहेत आणि खूप दिवस सगळेजण मला म्हणत होते की हे आम्हाला मिळणार कधी, तर या नजीकच्या काळात आत्ताच मला कळलेलं आहे. आता मी FDA बरोबर बरेच दिवस काम केल्यामुळे आता फायदा एक असा होतो की मला FDAतल्या जे अथॉरिटीज आहेत त्यांचाच फोन येतो, मॅडम तुम्ही कुठे आहात, आता झालं नाही अप्रूव्हल, आता सर्वत्र करायला लागा. असा गेल्या 2 महिन्यापूर्वीच मला त्यांचाच फोन आलेला आहे, त्यामुळे आता सर्वत्र करायला काही हरकत नाही. त्यामुळे टिश्यू कल्चरच्या माध्यमातून काही औषधी वनस्पतींवरचं काम आणि स्टिव्हियाचं जे काही थांबलेलं काम आहे ते पुढे करणं असं काही काम करण्याचा आपणच्या स्मरण दिनानिमित्त आपल्या सगळ्यांच्या समोर संकल्प करून थांबतो. धन्यवाद.